मॉर्निंग नहीं आहे, सॉरी 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 सॉरी, गुड मॉर्निंग नाही आहे. नाही नाही, गुड मॉर्निंगच आहे, कारण अजून 12 वाजले नाही आहेत, 12:15 वाजले. सो गुड मॉर्निंगच आहे. सो गुड मॉर्निंग एवरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल. आणि मी आले परत इकडे. एक मिनिट, मी कुकर जरा म्हणजे गॅस बंद करून येते. कुकर नाही, गॅस बंद करून येते. आणि लावले काय काय बोल. सो कुकर लावलंय, कुकरमध्ये मी लावलंय टोमॅटो आणि भात एकत्र लावलं. एकत्र म्हणजे वेगवेगळ्या डब्यात लावलं, नाही तर तुम्ही म्हणाल एकत्र कसं लावलंस टोमॅटो आणि भात करायला. सो टोमॅटो लावलेत कारण मी टोमॅटोचं सार बनवणार आहे, जे माझ्या मिस्टरांना भरपूर म्हणजे भरपूर आवडतं. सो आणि मी कसं जर बनवते ते बघायचं असेल तर नक्की व्हिडिओ माझा बघा, ज्याच्यामुळे तुम्हाला ती रेसिपी पण मिळेल, ज्यात मी बनवणार आहे टोमॅटोचं सार. काय झालं पिल्लू? आणि इकडे माझी पिल्लू आली आहे, तिला काय झालं बाळा? ये, तू पण बोलणार आहेस. तू पण हाय हॅलो करणार आहे सगळ्यांना. हाय, गुड मॉर्निंग. हा, व्हेरी गुड. कसे आहात सगळे? गावचे विचार ना, विचार ना. कसे आहेत सगळे? काय करताय तुमच्या घरी? आणि आज मी आंघोळ वगैरे करून मस्त नट्टापट्टा केलाय थोडासा. आणि तुम्ही म्हणत असाल की घरी नट्टापट्टा करून राहतेस की काय, तर हा मला काही वेगळं लागत नाही, म्हणजे काय असलं तरच मी नट्टापट्टा करतं असं काही नाही आहे. जेव्हा माझ्या मनात येतं मी घरी पण अशीच राहते, आणि मला असं आवडतं राहायला, कारण आपण असे जरा फ्रेश राहिलो तर सगळ्यांना पण फ्रेश वाटतं, आणि मेन म्हणजे स्वतःला फ्रेश वाटतं, आणि ते इम्पॉर्टंट आहे. स्वतः खुश राहाल तर बाकीच्यांना खुश ठेवू शकाल. सो अशी मी बिंदास आहे. आणि तू पडणार मारी सोनिया, खाली उतरतेस? आणि केस सोडलेत खरे मी, पण आता मला खूप गरम होत आहे. हो आता केस वर बांधले, कारण एक तर किचनमध्ये आहे आणि सेकंड थिंग एवढं गरम होतं की मला केस सोडायचे असतात पण मला सोडता येत नाही, कारण खूप गरम होतं आणि असं घाम यायला लागतो भरपूर. सो आता ऋत्वीला मी भरवती आहे, तिला भूक लागली आहे, तर जेवण भरवते आणि मग तुमच्याशी बोलते, कारण तिला भरवताना तिला खूप साऱ्या गोष्टी सांगाव्या लागतात आणि तिच्याशी कंटिन्यू बोलावं लागतं मला. त्या दुसरीकडे मी कुठे बोलले काय केलं तर ते तिला आवडत नाही. सो मी तुम्हाला भेटते, तिला भरवते आहे. सो इकडे मी कुकर लावलेला, त्यातून कुकरमधून मी डबे काढते. एकात लावलेले टॉमॅटोज आणि एकात मी भात लावलेला. सो आता जे टॉमॅटोचं सार करणार आहे त्याच्यासाठी मी ते टॉमॅटो वाटून घेणार आहे, टॉमॅटोची अगदी बारीक प्युरी करून घेणार आहे. आणि नंतर त्या टॉमॅटो ज्यात मी शिजवले आहेत त्यात ते पाणी मिक्स करणार आहे त्याच्यातच. टॉमॅटो हे टॉमॅटो बघू शकता तुम्ही, त्यात ते मिक्स करणार आहे. म्हणजे आपल्याला जशी आमटी किंवा सार आपण म्हणतो तसं ते पातळ होऊन जाईल, त्यात मग ते तुम्ही सगळे बाकीचं मसाल्यात ॲड केलं की ते व्यवस्थित सार तुमचा रेडी होईल. खोबरं घेतलं आहे एवढं, आणि मी दोघांसाठीच बनवते त्या हिशोबानुसार मी घेतलं आहे. इकडे लसूणच्या 4 पाकळ्या, इकडे थोडंसं आलं, आणि हे ही आहेत, ही आहे मिरची, हिरवी मिरची, एवढं घेतलं आहे. आणि
दाखवते मी तुम्हाला, हे सगळं आपल्याला जे आहे ते वाटून घ्यायचं आहे, अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी पुढची प्रोसेस. सो इकडे मी सगळं हे वाटून घेते, वाटून मिश्रण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे, कारण ते आपलं जे टोमॅटोची जी प्युरी आहे ती पण आपण अगदी बारीक वाटून घेणार आहे. सो ते छान लागतं टेस्टला. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टोमॅटोची साल काढू पण शकता, पण मी काढत नाही, कारण टोमॅटोची साल पण आपल्या शरीरासाठी चांगली असते. सो आणि इकडे त्याचबरोबर मी आज हिरव्या केळीची कापं पण केलेली, सो ती तुम्हाला दाखवते. इकडे गरम तेलात मी जिरं घातलं, इकडे आपल्याला फोडणी घ्यायला मोहरी घालायची नाही, त्याच्यानंतर घातलं कढीपत्ता. किरण वाटून घेतलं आहे ते त्याच्यात मी घालणार आहे. त्यात थोडीशी हळद, त्यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. ते व्यवस्थित आपल्याला 1-2 मिनटं ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे मसाला तो. आणि त्यानंतर त्यात जे आपण टोमॅटोचं वाटून घेतलं आहे ते मी तुम्हाला सांगायला विसरली, इकडे मी ते टोमॅटोचं वाटून इकडे वाटून घेतलं आहे ते आपण त्यात ओतणार. इकडे मी टोमॅटो जो वाटून घेतलेला तो त्याच्यात मी ते सगळं त्याच्यात मी मिक्स केलं आहे. आणि त्यात आता थोडीशी साखर टाकायची, त्याच्यामुळे मस्त चव येते. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाका, बाकी तुमचं सार अगदी संध्याकाळचे 7:15 आणि अजूनही बाहेर खूप उजेड आहे, म्हणजे अजिबात काळोख झाला नाही आहे 7:15 वाजलेत तरी. सो आता ऋत्वी पण लेट उठली आहे झोपून. चल जाऊया ना आपण टेरेसवर जाऊया ना, तुला नाचायचं होतं ना टेरेसवर. हाय, आमचं टेरेस. वाव ऋत्वी, ये. हाय, कसं वाटतंय तुला? ये. हाय, आमच्या टेरेसवरचा गणपती बाप्पा मोरया. किती मस्त वाटतंय वरून. आणि मी विचार करते रोज काही येत नाही आपण, रोज जर मला आधी माहिती असतं एवढं छान वाटतं तर मी नक्की आले असते. आणि इकडे सगळी मुलं खेळत आहेत त्याच्या बडबडते म्हणून, सो असं वेगळं वाटतंय जरा. आणि वारा पण इतका छान येतो, मस्त वारा आहे. हा जो इकडे तुम्हाला जो हायवे दिसतो आहे ना, तो गोवा मुंबई हायवे आहे, जिकडून म्हणजे
या बाजूला तुम्हाला महाराष्ट्राचं हे आहे आणि इकडे पुढे गेल्यानंतर गोवा तुम्हाला स्टार्ट होतो. एक 10 मिनटाच्या वाटेवर गेलात की गोवा स्टार्ट होतो. पण आता एरवी इतक्या गाड्या असायच्या, कंटिन्यू गाड्या असायच्या, आणि आता असं झालं आहे की तुम्ही बघू शकता अगदी गाडी वगैरे चुकून कुठेतरी एखादी दिसेल. आणि आज त्यात सोमवारचा इकडे बाजार असतो, म्हणजे मार्केट भरतं इकडे. पण आज अशी परिस्थिती आहे की काही नाही आहे, सगळं तुम्हाला खाली दिसतं आहे. एक आता ट्रक किती वेळानंतर आता एकच गाडी इकडून जाताना दिसते, ट्रक दिसतो आहे. सो सगळं सुरू आहे. एरवी खूप रश असायची हायवेला, पण आता काहीच नाही आहे. सगळी आपापल्या घरी गेली, मुलं आपापल्या घरी गेली, आणि काळोख पण पडायला लागला. सो माझा पण आता विचार आहे की घरी जायचा. पण मला हे जे वातावरण आहे ते मला एवढं आवडतं. दरवेळी जेव्हा मी टेरेसवर येते तेव्हा ऋत्वी मला थांबायला देत नाही आणि तिला घरी जायचं असतं. पण आज ती कशी थांबली आहे आणि बसली आहे ती शांत, त्याच्यामुळे मला जरा निवांत फिरता आलं. आणि बघू शकता किती छान वारा येतो आहे. तिथून आमच्या फ्लॅटकडे यायला रस्ता जातो खालून. बघा इकडून रस्ता आहे हा खाली. आणि चला मग आता जाते खाली मी, कारण ऋत्वी पण आली. जाऊया घरी ना, चल बाय बाय. आणि चला मग मी तुम्हाला घरी जाऊन भेटते. इकडे मी लावली अगरबत्ती देवाला. दिवा आमचा सुरूच असतो मोस्टली, सो दिवा लावायची गरज पडली नाही. अगरबत्ती लावली, देवाला नमस्कार केला, आणि ऋत्वीला देवाचं शिकवतो आम्ही रोज, पण ती कधीकधी म्हणतच नाही आणि मोठमोठ्याने रडायला लागते. आणि कधीकधी तिचा मूड जेव्हा चांगला असतो तो ती व्यवस्थित म्हणते. आणि मला वाटतं लहान मुलांना रोज देवाचं वगैरे म्हणायची सवय लहान असल्यापासूनच लावली पाहिजे, तर ते मग नंतर त्यांना कायमची आठवण राहते त्या गोष्टीची. आम्हाला पण जे लहानपणी शिकवलेलं ते अजून नको चढू नको, मी करते, नीट करते बाळा. मग नीट केलं की ग खाली बस. तुला आवड असते तुरे इकडे मी कट करते कांदा, कारण आलू पराठा करायचं ठरलं आमचं, म्हणजे मीच बनवणार आहे. सो त्याच्यासाठी कांदा चिरते आहे मी इकडे. आणि मी आलू पराठा खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने करते, खूप साऱ्या गोष्टी करत बसत नाही मी. मी कसं आलू पराठा करते ते तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा मी कसा बनवते तो साध्या सोप्या पद्धतीने. इकडे मी कांदा कट करून घेते, त्यानंतर बाकीच्या पण मी तुम्हाला गोष्टी दाखवते की मी त्यात काय काय ॲड करते ते. सो इकडे माझा मी अगदी एक कांदा मोठा, बऱ्यापैकी मीडियम साईजचा एक कांदा घेतला आहे. आमच्या दोघांसाठीच मी बनवते आहे, सो तेवढा कांदा घेणार आहे मी. आणि कुठची फोडणी वगैरे घालणार नाही आहे मी, कुठचंही काही भाजून वगैरे मी घेणार नाही आहे. जे काय असेल ते रॉ, त्याचा रॉ फ्लेवरच मला खूप आवडतो. कांदा वगैरे असा तो हिरवा असतो तोच मला आवडतो. सो काही मी भाजणार वगैरे फ्राय वगैरे करून नाही घेणार आहे इकडे. कांदा चिरून झाला, त्यानंतर मी कोथिंबीर बारीक निवडून तिला चिरून घेतली धुवून. त्यानंतर मी इकडे आलं अगदी बारीक किसून घेते आहे किशनीवर, कारण आलू पराठ्यात खूप छान लागतं, मला तो फ्लेवर आवडतो. मी त्यात बाकी काय काय ॲड करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. कांदा, त्यानंतर आलं, मी थोडे पांढरे तीळ घेतले आहेत आणि इकडे कोथिंबीर कट करून घेतली.
इकडे मी शिजलेला बटाटा अगदी बारीक मॅश करून घेतेय. तुम्ही तो किसून घेतला तरी चालेल, पण तो खूप गरम होता आणि मला लवकर बनवायचे होते. सो ते मी जी किशणी घेतली त्याने ते होईना मला गरम लागायला लागलं, सो मी त्याने डायरेक्ट त्याला मॅश करून घेतला. तुम्ही कुठल्याही पद्धतीने तो मॅश करून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जसं सुटेबल आहे तसं तुम्ही ते करून घेऊ शकता. हे सगळं करून मी बाजूला ठेवलं आणि त्यानंतर मी कणिक मळून घेतलं. इकडे मी कणिक मळायला आले तशी ऋत्वी पण आली. ती जेव्हा जेव्हा मी पीठ हातात घेते तेव्हा तेव्हा ती येते आणि तिला पण ते सगळं करायचं असतं. आणि एवढं गरम होत होतं ना आणि तिला एवढा घाम पण आलेला. आणि मध्ये करते आहे फक्त. तिला मी मोबाईल माझा शूटिंग करायला चालू केलं की तिला मजा येते. ती पण ती दिसते ना त्याच्यात, सो तिला मजा येते आणि ती बघत राहते मग त्याच्यात. आणि तिला सगळा हा प्रोसेस जो आहे शूट वगैरे मी करते ते तिला खूप आवडतं. आणि ती पण तसं बोलायचं माझ्यासारखं प्रयत्न पण ती करते आहे. ती खूप म्हणजे खूप सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असते. सगळं तिला पाहिजे असतं, बघायला पाहिजे असतं. आणि इकडे मी पीठ सगळं मळून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आणि नॉर्मल आपण जे चपात्यांसाठी जे मळतो पीठ त्याच्यापेक्षा जरा घट्ट असलं पाहिजे ते, कारण त्यात आपण स्टफिंग भरतो. नाहीतर ते मग जे पीठ आहे जर ते खूप मऊ असेल तुमचं तर ते चांगलं होत नाही, ते पराठे तुमचे फुटण्याचे चान्सेस असतात. सो जरा पीठ घट्ट पाहिजे तर ते चांगलं होतं, चांगले होतात तुमचे पराठे. सो चला, झालं माझं इथे पीठ रेडी. आता मी लगेच पराठे बनवणार आहे कारण भूक लागली आहे खूप आणि जेवायची वेळ पण झाली आहे. चला मग दाखवते तुम्हाला पराठे कसे बनतात. इकडे मी स्टफिंग रेडी करते आहे. बटाटा व्यवस्थित कुस्करून घेतला आहे मी तो. त्यात मी कांदा आणि जे बाकीचं सामान मी रेडी केलं आहे बाकीचं ते सगळं मी त्यात ॲड करते आहे. त्यात मी पांढरे तीळ घातल्यावर व्यवस्थित म्हणजे छान एक फ्लेवर येतो त्याला आणि दिसायला पण ते छान दिसतं. सो आणि बाकीचं सगळं त्यात ॲड केल्यानंतर तुम्ही त्यात तुमच्या चवीनुसार तिखट वापरा. जेवढं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट वापरू शकता. मी इकडे थोडं कमी वापरते कारण ऋत्वी पण कधी कधी खाते आणि लहान मुलांना जास्त तिखट उपयोग नाही. सो त्यानुसार मी वापरते इकडे. आणि चवीनुसार मीठ घालून ते एकत्र व्यवस्थित तुम्ही हाताने कालवून घ्या व्यवस्थित आणि नंतर तुम्ही तुमचा पराठा बनवू शकता. मी पराठा लाटायला घेते आहे. आधी मी जशी आपण चपातीचं छोटं लाटून घेतो तसं मी आधी छोटंसं लाटून घेते आणि त्यात मग ते स्टफिंग भरते आणि ते मी पॅक करते. दाखवते मी तुम्हाला कसं बनवते. मी ते प्रॉपर सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला. सो तुम्हाला पण ते जर कधी तुम्ही केलं नसेल किंवा फर्स्ट. हे आता स्टफिंग मी आत भरते आणि त्याचं वरचं जेवढं एक्स्ट्रा पार्ट जो आहे पिठाचा आपण जे लाटलेले जे आहे त्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो काढून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होतं की ते एकीकडे साठून राहत. आणि इकडे तुमचा पराठा रेडी आहे. तुम्ही तो सॉस बरोबर दही बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता. पसारा करून ठेवलाय ऋत्वीने. ऋत्वी खेळणी भर तुझी बाळा, ये ये. आणि इतकं गरम होत. हो फोटो काढते ना. आणि मिस्टर माझे बनवतायत. काय बनवताय तो तुम्ही? मोजितो. कसलं मोजितो ते? विचारलं कसलं मोजितो तर मोजितो म्हणजे मोजितो म्हणाले. आणि मला त्यातलं काही जमत नाही आणि मला एवढे पेशन्स पण नसतं ते सगळं करत बसायला. त्यांना आवड आहे, बनवतात काय काय. सो आणि बघूया कसं बनवतायत ते. दाखवते मी तुम्हाला झालं की त्यांचं. आणि आत्ता जेवलो आम्ही आलू पराठे. मस्त झालेले आलू पराठे. रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे ती तुम्ही बघा आणि ट्राय करून पण बघा आवडते की काय तुम्हाला ती. आणि ऋत्वी खाली उतर ग, पडणार रे सोन्या. खाली उतर. हो ये इकडे ये. सो खूप म्हणजे खूप गर्मी वाढली आहे आणि त्याच्यामुळे भयंकर फॅनच्या खाली बसून पण खूप गरम होतं. ये कशी झाली आहेस ग, घाम आला आहे तुला पण. फ्रेश होऊन येऊया. ये बघ बस इथे बस, खूप घाम आला आहे तिला.
छी, ते केस आधी तुझे ना बघ किती घाम आलाय बघ, खूप गरम होते आणि ती त्यात नाचत असते. तू पाणी पिलीस शोने? पिली. ठीक आहे. बाबा काय बनवत आहेत ग? बाबा ज्यूस बनवत आहेत. बाबा ज्यूस बनवत आहे तो. बाबा ज्यूस बनवत आहे तो. चल आला ज्यूस. मला आणि हा देणार आहे बघा, इकडे बनवलंय त्यांनी मस्त. दिसायला तरी छान दिसतंय हे बघा, असं दिसतंय. जवळून दाखवते तुम्हाला हे बघा. आणि आता ते टेस्ट करून देते थांब शोने. बाबा देणार मला मस्त. मला देणार तो बाबा, मला देणार. छान झालंय, तशीच टेस्ट आहे जशी आपण पितो ना रेस्टॉरंट मध्ये. बाबा मला बनव. पिणार आहेस तू? त्याच हे होत ना त्याच्यामध्ये. पण ते त्या ह्याच्यात ग्लास मध्ये आणि छान दिसलं असतं. दिसायला बस झालं तुला. आता वाजलेत 10:15 रात्रीचे आणि आत्ता माझी कामं आवरली आहेत. म्हणजे एवढं काम, मला आज खूप काम होतं. आत्ता नाश्त्याची तयारी, म्हणजे उद्याच्या नाश्त्याची तयारी करून ठेवली. इडलीचं जे बॅटर असतं ते बनवून रेडी करून ठेवलं आहे. सो उद्या नाश्त्याची टेन्शन नाही आहे. नाश्त्याचं टेन्शन असतं नाही तर रोज मला की काय बनवायचं असं. आधी काहीतरी बनवून ठेवलं की काय मला प्रॉब्लेम नसतो. आता ते सगळं रेडी करून ठेवलं आहे आणि आता पृथ्वीला झोपवून मी पण झोपणार आहे. आज खूप दमायला झालं कसं, आणि गर्मी एवढी होती आहे ना त्याच्यामुळे उगाच दमायला होते काही न करता पण. सो चला आता जरा जाते आतमध्ये आणि तुम्हाला मी उद्या भेटते, उद्या बोलते तुमच्याशी. चला मग. त्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नाही आहे, माझे व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत माझ्या चॅनलला, त्या सगळ्यांना सांगते आहे तुम्हाला मराठी माणसाला सपोर्ट करायचा चान्स मिळतो आहे खूप चांगला. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि असंच प्रेम करत रहा. सो चला मग, गुड नाईट, बाय बाय.